बाबा कसोटी म्हणजेच बाजू 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 कसोटी। कसोटी काय सांगते बघा आपल्याला, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमध्ये एखाद्या एकासिक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात। बघा यासाठी आपण दोन त्रिकोण काढले, त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एक्स वाय झेड। मग त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये शिरोबिंदूंची संगती दिलेली आहे पी क्यू आर एक्स वाय झेड, हे दोघं संगत आहे। जर पी क्यू छेद एक्स वाय पी क्यू आणि एक्स वाय हे प्रमाणात असतील, क्यू आर छेद वाय झेड आणि पी आर छेद एक्स झेड म्हणजे या संगत बाजू जर प्रमाणात असतील तर त्या ठिकाणी हे दोघं त्रिकोण म्हणजेच त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एक्स वाय झेड हे आपल्याला समरूप आहे असं म्हणता येईल। या कसोटीला आपण बाबा कसोटी असं म्हणतो। बघा आता या ठिकाणी आपण या कसोटीवर आधारित एक उदाहरण बघू। आपल्याला बघा दोन त्रिकोण दिलेले आहेत पी क्यू आर आणि एल एम एल, त्यांची माप सुद्धा आपल्याला दिलेली आहे। मग उदाहरण काय म्हटलेले आहे, आकृतीतील त्रिकोण समरूप आहेत का, त्रिकोण समरूप आहेत का ते आपल्याला ओळखायचं आहे आणि जर असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार। बघा त्यासाठी आपण आकृत्या काढल्या, पी क्यू बाजू सहा दिलेली आहे म्हणून पी क्यू आणि एल एम आपल्याला माहिती आहे या ठिकाणी तिघ बाजूंची लांबी दिलेली आहे म्हणजे हे दोघं त्रिकोण बाबा कसोटीनुसार समरूप आहेत किंवा नाही ते आपल्याला पडताळून पाहायचे। मग पी क्यू छेद एल एम म्हणजे संगत बाजू, पी क्यू ची लांबी सहा, एल एम ची तीन म्हणजेच जर आपण भाग दिला तीन सहा म्हणजे दोनशे एक, क्यू आर आठ, एम एन चार, चार 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 आठ म्हणजे दोनशे एक, पी आर छेद एल एम संगत बाजू पी आर ची एल एन आहे म्हणून दहा छेद एल एन पाच, या दोघं त्रिकोणाचे संगत बाजू या प्रमाणात आहे म्हणून त्रिकोण पी क्यू आर व एल एन एन मध्ये आपल्याला म्हणते पी क्यू छेद एल एम बरोबर क्यू आर छेद एम एन बरोबर पी आर छेद एल एल, तिघ संगत बाजू या प्रमाणात आहे म्हणून त्या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन बा कसोटीनुसार। आपल्याला म्हणता येईल।